जनतेच्या पैशातून 150 करोड रुपये खर्च करून चिकलठाणा येथे शासकीय रुग्णालय बनवले, मात्र ते अद्यापही सुरू करण्यात आलेले नाहीये. श्रेयवादात हे रुग्णालय अडकल्यानं जनतेला त्याचा काहीच फायदा होत नाहीये. सरकारला जाग यावी म्हणून बिनकामाचा दवाखाना उद्घाटन हा प्रयोग अभिनय प्रयोग प्रहार जनशक्ती पक्षातर्फे आज करण्यात आला. फटाके फोडून या रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले. चिकलठाणा येथील शासकीय दवाखान्याची इमारत उभारून काळ लोटलाय, तरी तो सुरू होत नसल्याने रुग्णांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागत आहे. या विलंबाच्या विरोधात आज सकाळी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने रुग्णालय सुरू करण्यात यावे या मागणीसाठी शासन व प्रशासन विलंब करत आहे. त्याविरोधात बिनकामाचा दवाखाना असा नाम फलक हातात घेऊन बँड वाजवत चिकलठाणा भागात मिरवणूक काढण्यात आली. रुग्णालयासमोर फटाके वाजवून व नारळ फोडून त्याचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी सुधाकर शिंदे, रऊफ पटेल यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन कारवाई केली आहे. एकच भिडो मच्छीव काढो, एकच भिडो मच्छीव काढो, गरिबाचा भिडो मच्छीव काढो, शेतकऱ्याचा भिडो मच्छीव काढो, अपंगांचा भिडो मच्छीव काढो, अरे उंच